भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय श्री राम, जय जय श्री राम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। त्याचप्रमाणे महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांनाही या ठिकाणी वंदन करतो। आणि आजच्या या अतिविशाल सभेमध्ये आपल्यामध्ये उपस्थित असलेले या रायगड जिल्ह्यातील खऱ्या अर्थानं लोकनेते म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते आदरणीय माजी खासदार रामशेठ ठाकूरजी, आपले उमेदवार आणि जे पनवेल मतदार संघाच्या बूस्टर डोजमुळे रेकॉर्ड मताने तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये जाणार आहेत ते श्रीरंगप्पा बारणे। या मतदार संघाचे तरुण तडफदार आणि कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूरजी, सन्माननीय बाळासाहेब पाटील, अविनाशजी कोळी, नितीनजी पाटील, अरुण शेठ भगत, परेशजी ठाकूर, चारुशीलाताई घरत, प्रकाशजी बिनेदार, रामदासजी शेवाळे, प्रथमेश सोमण, कुंदाताई गोळे, महादेव पाटील, भीमसेन माळी, शिवदास कांबळे, नरेंद्र गायकवाड, संदेश ठाकूर, योगेश चिले, नितीन काळे, अतुल चव्हाण, मनीषाताई ठाकूर, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर लिस्ट तयार करणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, तरी देखील मी अधिक क्षमा मागतो। आणि या विराट संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, तुमची संख्या पाहिल्यानंतर माझ्या मनात कुठलीच शंका उरलेली नाही की यावेळेस बारणे साहेबांकरता पिंपरी चिंचवडचा रेकॉर्ड पनवेल तोडणार आहे। आणि आमच्या प्रशांतदादांनी ठरवलंच आहे की सर्वात जास्त लीड हा प्रशांतदादा या मतदारसंघातनं देणार आहेत। बंधू भगिनींनो, ही देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे, महानगरपालिकेची विधानसभेची निवडणूक नाही, तर ह्या देशाची कमान कुठल्या नेत्याच्या हाती द्यायची याचा फैसला करणारी निवडणूक आहे। कोणाच्या हातामध्ये हा देश सुरक्षित राहू शकतो, कोण या देशाला विकसित करू शकतो आणि कोण सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतो, अशा प्रकारचा नेता आपल्याला निवडायचा आहे। आणि हा नेता निवडत असताना दोनच पर्याय आपल्या जवळ आहेत। पहिला पर्याय, अखिल विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले आपले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी, आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती ज्यामध्ये एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातली शिवसेना आहे, अजितदादांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस आहे, राज ठाकरेंची मनसे आहे, आठवले साहेबांची त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी आहे, पिरिपा आहे, रासपा आहे, जनसुराज्य आहे, अशी वेगवेगळ्या पक्षांची मिळून मोदीजींच्या नेतृत्वातली आपली युती एकीकडे आहे।
आणि दुसरीकडे कोण आहे? राहुल गांधी. राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये 24 पक्षांची खिचडी. आता सवाल आपल्या समोर आहे, दोन आघाड्या तयार झाल्या आहेत, दोन ध्रुव तयार झाले आहेत, दोन नेते अमोरासमोर आहे, कोणाच्या तरी एकाच्या हातामध्ये या ठिकाणी आपला देश द्यायचा आहे. बंधू भगिनींनो, मोदीजींच्या नेतृत्वातली आपली महायुती कशी आहे? ही विकासाची गाडी आहे, विकासाची विकासाची मेट्रो आहे. याचं इंजिन नरेंद्र मोदीजी आहेत आणि बाकी सगळे पक्ष जे आहेत ते पक्ष बोगीच्या रूपानं या इंजिन सोबत धावत आहेत. आणि आपल्या या गाडीमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांकरता जागा आहे. सगळ्यांना गाडीत बसवून सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजी विकासाकडे घेऊन जातात, अशा प्रकारची आपली गाडी आहे. दुसरीकडे अवस्था काय आहे? दुसरीकडे बोगी नाहीच आहे, फक्त इंजिन आहे. आणि मनसेचं इंजिन नाही, ते आपल्याकडे आहे. दुसरीकडे फक्त इंजिन आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालू प्रसादांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे. त्या ठिकाणी सगळे इंजिनच आहेत. बरं, यांचे इंजिन कसे आहेत? एक इंजिन मुंबईकडे ओढतो, दुसरा बारामतीकडे ओढतो, तिसरा अजून पूर्वेकडे ओढतो, दुसरा दक्षिणेकडे ओढतो. यांचं इंजिन चालतही नाही, डुलतही नाही, हलतही नाही, बोलतही नाही, ठप्प पडलेलं इंजिन आहे. आणि माझा तुम्हाला सवाल आहे, आपल्या गाडीत तर सगळ्यांना बसायला जागा आहे, इंजिनमध्ये बसायला किती लोकांना जागा असते? ड्रायव्हरच्या व्यतिरिक्त कोणी इंजिनमध्ये बसू शकत नाही. बंधू भगिनींनो लक्षात ठेवा, राहुल गांधीच्या इंजिनमध्ये फक्त प्रियंकाजी आणि सोनियाजी करता जागा आहे. उद्धव ठाकरेजींच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे. आणि शरद पवार साहेबांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळेंकरता जागा आहे. तुमच्याकरता जागा नाही आहे. पण ज्या क्षणी तुम्ही श्रीरंगप्पा बारणे यांच्या धनुष्य बाणाचं बटन दाबाल, त्या क्षणी मावळ मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मावळ मतदारसंघ हा वेगानं पुढे जाईल. आज आपण पाहतोय, आपण गेले 10 वर्ष अप्पांना या ठिकाणी निवडून दिलं आणि सातत्याने आपल्या सुखदुःखामध्ये श्रीरंगप्पा बारणे आपल्या सोबत राहिल्या. आणि बंधू भगिनींनो आपण एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे की गेल्या 10 वर्षांमध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी ज्या प्रकारे हा देश बदलला, आज जगातले अर्थशास्त्री या ठिकाणी आश्चर्य करतायत हे विकासाचं मोदी मॉडेल काय आहे. 10 वर्षांमध्ये देशामध्ये 25 कोटी लोकांना मोदीजींनी गरिबीच्या बाहेर काढलं. जग म्हणताय कसं शक्य झालं? जगातले अर्थशास्त्री येत आहेत, ते मोदी मॉडेल तपासतायत आणि हे करण्याकरता मोदीजींनी 20 कोटी लोक जे झोपडीत राहायचे त्यांना पक्कं घर दिलं, 50 कोटी लोक ज्यांच्याकडे चूल होती त्यांच्याकडे गॅस दिला, 55 कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय दिलं, 60 कोटी लोक 70 वर्षांनंतर देखील आमच्या आया बहिणी घागर घेऊन नळावर जायच्या, नदीवर जायच्या, विहिरीवर जायच्या, 60-70 वर्षांनंतर या 60 कोटी लोकांच्या घरी शुद्ध नळाचं पाणी पोहोचवण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं. समाजातल्या प्रत्येक घटकाला मदत करण्याचं काम मोदीजींनी केलं. आपल्याला मला सांगितलं पाहिजे, आमच्या तरुणाईला मुद्रासारखी योजना मोदीजींनी दिली. मुद्रा योजनेच्या अंतर्गत 10 लाखापर्यंतचं लोन विना तारण आणि बिना गॅरंटरचं देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. एक काळ होता आपल्या तरुणाई बँकेत जायची तर बँक विचारायची तुमच्याकडे तारण ठेवायला जमीन जुमला आहे का, किंवा कोणी सरकारी अधिकारी तुमचा नातेवाईक आहे का, त्याची गॅरंटी आणा तर तुम्हाला कर्ज मिळेल. मोदीजींनी त्या ठिकाणी सांगितलं, या सगळ्या लोकांची गॅरंटी मी घेतो
आणि देशामध्ये 61 कोटी लोकांना 10 लाखापर्यंतचं कर्ज हे बिना गॅरंटीचं आणि बिना तारण मिळालं आणि एवढ्या मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित आहेत. याच्यामध्ये 31 कोटी महिला आहेत की ज्यांना हे कर्ज मिळालेलं आहे, ज्या आपल्या पायावर उभ्या राहिल्यात. एवढंच नाही, 80 लाख बचत गट तयार केली, त्याला 8 लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून 10 कोटी महिलांना काम हे मोदीजींनी दिलं. त्यातल्या 3 कोटी महिलांना आता मोदीजी लखपती बनवतायत, 1 कोटी महिला बनलेल्या आहेत आणि हळूहळू 10 कोटी महिलांना लखपती बनवण्याचा निर्णय या देशामध्ये मोदीजींनी घेतला. कारण मोदीजी हे म्हणतात, एक पुरुष हा आपल्या पायावर उभा राहिला तर फक्त पुरुष पायावर उभा राहतो, पण जेव्हा एक महिला पायावर उभी राहते त्यास पूर्ण कुटुंब आपल्या पायावर उभं राहतं. आणि म्हणून देशाच्या मुख्यधारेमध्ये महिलांना आणण्याकरता मोदीजींनी सर्वाधिक प्रयत्न केले. आणि आता तर आमच्या मंचावर कमी महिला दिसत आहेत, पण 2026 नंतर अर्धा मंच महिलांकरता रिकामा करून द्यायचा आहे. कारण मोदीजींनी सांगितलंय, आता 33% आमदार या महिला असतील आणि 33% खासदार या देखील महिला असतील. महिलांचा विचार करणारा कोणी जर नेता या देशात असेल तर ते नरेंद्र मोदीजी आहेत. आज मोदीजींनी अनुसूचित जातीच्या आमच्या तरुणाईला स्टँडअप मधनं देशभरामध्ये उद्योजक तयार केले. आमच्या आदिवासी समाजाकरता 24,000 कोटी रुपयाची योजना आणली. पहिल्यांदा देशामध्ये 12 बलुतेदारांचा विचार करणारा कोणी प्रधानमंत्री असेल तर ते मोदीजी आहेत. मोदीजींनी गावगाड्याचं काम करणारे 12 बलुतेदार आणि पारंपरिक व्यावसायिक यांच्याकरता 14,000 कोटी रुपयाची योजना आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून आज त्यांना आर्थिक पुरवठा असेल, आधुनिकीकरण असेल, नवीन तंत्रज्ञान असेल, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना तो व्यवसाय देण्याचा विषय असेल किंवा जो व्यवसाय लोकल आहे त्याला ग्लोबल करायचं असेल, अशा प्रकारची योजना आज या ठिकाणी माननीय मोदीजींच्या माध्यमातून आली. आणि या ठिकाणी विश्वकर्मा योजनेतनं 12 बलुतेदारांचा देखील फायदा मोदीजींनी केला. समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार, शेतकऱ्यांपासून कष्टकऱ्यापर्यंत प्रत्येकाचा विचार, मच्छीमारांपासून त्या कामगारांपर्यंत प्रत्येकाचा विचार या ठिकाणी मोदीजींनी केला. आणि हे करत असताना मोठ्या प्रमाणात मोदीजींनी इन्फ्रास्ट्रक्चरवर पैसा खर्च केला. यूपीएच्या काळामध्ये 13-14 साली आपल्या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर वर्षाला 1 लाख कोटी रुपये खर्च व्हायचे, वर्षाला 1 लाख. मोदीजींनी वर्षाला 1 लाख नाही, वर्षाला 13 लाख कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करायला सुरुवात केली. परिणाम असा झाला, हायवेज बनले, नवीन एअरपोर्ट बनले, नवीन पोर्ट बनले, नवीन पूल बनले, नवीन सिंचनाच्या योजना झाल्या, घरं बनली, वेगवेगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं आणि त्यातनं आपण विकासाकडे गेलो. आज आपण पाहू शकतो बंधू भगिनींनो, आपला जो पनवेलचा परिसर आहे गेल्या 10 वर्षात तो किती मोठ्या प्रमाणात बदलला. आणि खऱ्या अर्थानं मगाशी प्रशांत शेटनी बोलत असताना त्या ठिकाणी त्याचं श्रेय आम्हाला दिलं, पण मी विनम्रपणे सांगतो याचं श्रेय जर कोणाला असेल तर ते रामशेठ ठाकूर आणि प्रशांत शेठ यांना आहे. की ज्यांनी नेते जे असतात, नेते हे दृष्टे असले पाहिजे, त्यांना दृष्टी असली पाहिजे. शांतपणे एकेका कामाचा पाठपुरावा करणारे प्रशांत शेठ ठाकूर यांच्यामुळे एक मोठं परिवर्तन या ठिकाणी घडलं. आज पनवेलची महानगरपालिका असेल, आज ही महानगरपालिका तयार झाली. ती तयार झाल्यानंतर सातत्याने पाठपुरावा करून आज 450-450 कोटी रुपये वर्षाला जीएसटीतनं त्या ठिकाणी मिळतात. त्याच्याकरता प्रशांत शेठनी जो पाठपुरावा केला. आज इकडचे वेगवेगळे काम आहेत, रस्त्यांची कामं असतील, मेट्रोची कामं असतील, ही सगळी कामं आज त्यांचा पाठपुरावा या ठिकाणी आहे. आणि त्यासोबत आपल्या खासदारांची साथ त्यांना आहे आणि त्यामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात ही कामं होताना दिसत आहेत. मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे, मोदीजी छोटं स्वप्न पाहत नाही. आज आपण हा अटल सेतू पाहतो, ट्रान्स हार्बर लिंक, ट्रान्स हार्बर लिंकचं स्वप्न
1972 साली तयार झालं होतं पण ते पूर्ण होऊ शकलं नाही. 2014 साली देशामध्ये मोदी सरकार आलं, महाराष्ट्रात आपलं सरकार आलं, तुमच्या आशीर्वादानं मला मुख्यमंत्री होता आलं आणि मोदीजींच्या मदतीनं हा ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू आपण तयार केला. नवी मुंबईच्या विमानतळाचं काम या ठिकाणी त्याचं स्वप्न 90 पाडत आलं पण 1990 पासनं तो रोज मागे पुढे व्हायचा. पण मला आनंद वाटतो 14 साली मोदीजी त्या ठिकाणी प्रधानमंत्री झाले, आपलं सरकार आलं, आपण त्याचं काम सुरू केलं आणि मला विश्वास आहे या वर्षाच्या डिसेंबरमध्ये त्या ठिकाणून विमान उडेल आणि त्या ठिकाणी विमान उतरेल. आणि चिंता करू नका, महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव पाठवलेलाच आहे. ते विमान उतरत असताना आणि उडत असताना जी अनाउन्समेंट होईल ती हीच होईल की दिबा पाटील एअरपोर्टवर तुमचं या ठिकाणी स्वागत आहे आणि हे आपण निश्चितपणे करून दाखवू. बंधू भगिनींनो, हा जो अटल सेतू झालाय ना, हा साधा सेतू नाही आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो, गेले 50 वर्ष या देशाला आर्थिक राजधानी म्हणून मुंबईने पूर्णपणे मदत केली, मुंबईने या देशाला एक आर्थिक पाठबळ दिलं. पण पुढच्या 20-25 वर्षात या ठिकाणी आर्थिक राजधानी जी आहे ती आमचा हा रायगड जिल्ह्याचा पनवेलचा आणि नवी मुंबईचा पलीकडचा भाग ही खरी आर्थिक राजधानी होणार आहे. आज या कनेक्टिव्हिटीमुळे मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी येणार आहेत. मी तर बघतोय पुढच्या 15-20 वर्षांमध्ये किमान 20 लाख हायपेड जॉब्स, साधे जॉब्स नाही, 20 लाख हायपेड जॉब्स हे या क्षेत्रामध्ये तयार होणार आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात या क्षेत्राचा विकास होणार आहे. कारण आज आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्व कशाला आहे, पूर्वी ज्याच्याकडे ऑइल होतं तो श्रीमंत होता, आता ज्याच्याकडे डेटा आहे तो श्रीमंत आहे. आणि तुम्हाला मला सांगताना आनंद वाटतो, भारत देशाची 65% डेटा सेंटर कॅपॅसिटी ही या रायगड आणि नवी मुंबईच्या परिसरामध्ये आहे. म्हणजे भारताचा सगळा खजिना हा आता तुमच्याकडे या ठिकाणी तयार झालेला आहे. हे सगळं का होऊ शकलं, या देशामध्ये मोदीजींची सरकार असल्यामुळे होऊ शकलं. आणि आता तर बंधू भगिनींनो अशा प्रकारची संधी तयार झाली आहे. कोविडच्या नंतर जगाचा विश्वास हा चीनवरनं उठलाय आणि आता जग जवळपास 30 वर्ष चीनला फॅक्टरी ऑफ वर्ल्ड म्हणून बघत होतं. जगातलं मॅन्युफॅक्चरिंग हे गेले 30 वर्ष चीनमध्ये व्हायचं, पण आता जगाला असं वाटतं चीनवर भरोसा ठेवता येत नाही आणि म्हणून ते चीनमधनं बाहेर पडतायत, कोविड नंतर बाहेर पडतायत. आणि अशा वेळी जगातले सगळे उद्योजक हा विचार करतायत आता कुठल्या देशात जावं. त्यावेळी त्यांना एकच देश नजरेसमोर दिसतोय की ज्या देशामध्ये एक मजबूत नेता आहे आणि तो देश म्हणजे आपला भारत देश आहे. जगातनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आणि ती भारतात आल्यानंतर साहजिकच ती गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते. आणि महाराष्ट्रामध्ये येत असताना आपला हा जो सगळा नवीन परिसर आहे, रायगडचा जिल्हा आहे आणि हा जो सगळा नवीन परिसर होतोय या परिसरामध्ये सर्वाधिक गुंतवणूक येते आहे. म्हणून बंधू भगिनींनो आज मोदी सरकारमुळे आपल्या संपूर्ण या परिसराचं चित्र बदलत आहे. आणि हे चित्र बदलत असताना सगळ्यात महत्वाचं काय आहे, हे चित्र बदलत असताना भूमिपुत्रांना सोबत घेऊन हे चित्र बदललं पाहिजे अशा प्रकारच्या मानसिकतेतनं आजपर्यंत आम्ही विकास केलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच निवेदन करण्याकरता आलो आहे, साधा निवडणूक ही नाही, हा देश कोण सुरक्षित ठेवू शकतो याची ही निवडणूक आहे. आज आपण बघा मोदीजींचं नेतृत्व वैश्विक नेतृत्व झालंय. कोविडच्या काळामध्ये ज्यावेळी कोणी एकमेकाला त्या ठिकाणी नातं देखील दाखवत नव्हतं आणि लोक म्हणायचे करोडो लोक मरतील, मोदीजींनी या देशामध्ये एक लस तयार करून दाखवली आणि 140 कोटी लोकांपर्यंत ही लस पोहोचली, 2 वेळा लस मिळाली. आज आपण जिवंत आहोत ते त्या कोविडच्या लसीमुळे जिवंत आहोत. पण बंधू भगिनींनो केवळ एवढ्या पुरतं हे मर्यादित नाही आहे. मी मॉरिशस नावाच्या देशात गेलो होतो, तिथल्या मराठी मंडळींनी
छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला, त्याच्या उद्घाटनाला बोलवलं होतं, उद्घाटन केलं आणि राष्ट्रपतींना भेटायला गेलो. राष्ट्रपती आफ्रिकन ओरिजिनचे होते. त्या राष्ट्रपतींना भेटल्यानंतर ते म्हणाले, फडणवीसजी कृपया माझे धन्यवाद हे मोदी साहेबांपर्यंत पोहोचवा. मी म्हटलं कशाबद्दल? म्हणाले माझा मॉरिशस जिवंत आहे, कारण नरेंद्र मोदींनी आम्हाला कोविडची लस दिली, नाहीतर माझा मॉरिशस बेचिराख झाला असता. आणि असं सांगणारे बंधू भगिनींनो 100 देश आहेत, जे 100 देश आज भारताच्या मागे उभे आहेत. आणि या 100 देशाचे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री म्हणतात, आमचा वैश्विक नेता जर कोणी असेल तर तो नरेंद्र मोदी आहे. अशा प्रकारचं वैश्विक नेतृत्व आज मोदीजींनी तयार केलंय. आपण पाहू शकतो या देशामध्ये यूपीएचं राज्य होतं, त्या काळामध्ये रोज बॉम्बस्फोट व्हायचे. मुंबईला बॉम्बस्फोट झाले, पुण्याला बॉम्बस्फोट झाले, वेगवेगळ्या शहरात बॉम्बस्फोट झाले. काय करायचं आमचं सरकार? आमचे तेव्हाचे प्रधानमंत्री बॉम्बस्फोट झाला की पाकिस्तानचा निषेध करायचे, मग अति तीव्र निषेध करायचे, मग पुन्हा बॉम्बस्फोट व्हायचा, मग आमचे प्रधानमंत्री अमेरिकेकडे जाऊन तिथल्या राष्ट्रपतीकडे जाऊन रडायचे, त्याला डोझियर द्यायचे आणि सांगायचे, बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो, तुम्ही त्याला समजवा. समजवणं तर दूर, पुन्हा दुसऱ्या दिवशी बॉम्बस्फोट व्हायचा. 140 कोटीचा देश लाचार दिसायचा, अशी आमची अवस्था होती. मोदीजींनी देशाची सूत्र स्वीकारली, पुन्हा आतंकवाद्यांना वाटलं हा तोच लाचार भारत आहे, त्यांना माहिती नव्हतं हा मोदींचा भारत आहे. या ठिकाणी येऊन त्यांनी बॉम्बस्फोट केले. मोदीजींनी थेट पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांना मारलं. मला सांगा, 2019 नंतर पाकिस्तानच्या बापाची देखील हिंमत झाली नाही भारतामध्ये येऊन एक बॉम्बस्फोट करण्याची. 5 वर्षात एक बॉम्बस्फोट या देशात झाला नाही, कारण पाकिस्तानला माहिती आहे आपला बाप नवी दिल्लीत बसलाय, जर आगळीक केली तर तो आपल्याला या ठिकाणी सोडणार नाही. आता भारत चंद्रयान पाठवतोय, भारत आदित्य L1 पाठवतोय आणि पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन आम्हाला त्या ठिकाणी आटा द्या कणिक द्या म्हणत जगभरात फिरतोय. हे दोन देशांमधलं अंतर आज मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालंय. आणि म्हणून तुम्हाला माझं एवढंच निवेदन आहे, ज्या मोदीजींनी या देशाला बलवान देश केलं, आमची अस्मिता, आमचं राम मंदिर हे 500 वर्षानंतर पुन्हा एकदा आम्हाला त्या ठिकाणी मिळालं, अशा मोदीजींच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. बंधू भगिनींनो, या वेळेचं मतदान हे भारताकरता मतदान आहे, हे भारताकरता मतदान आहे. आणि आपल्याला कल्पना आहे, या ठिकाणी आपण प्रभू श्रीरामांना मानतो, मानतो ना, मग जय श्रीराम. मग मला सांगा, मला सांगा, प्रभू श्रीरामांच्या हातात काय आहे? काय आहे? शिंदे साहेबांच्या हातात काय आहे? बारणे साहेबांच्या हातात काय आहे? या मतदारसंघामध्ये मोदी साहेबांच्या हातात काय आहे? धनुष्यबाण. मग या धनुष्यबाणाची बटन तुम्ही दाबा. बंधू भगिनींनो, चिंता करू नका, आपल्या समोर अनेक नकली लोक त्या ठिकाणी निवडणुका लढतायत. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ते लोक देखील येऊन मत मागतायत. पण बाळासाहेबांचे विचार हे ज्यांनी जिवंत ठेवण्याचं काम केलं ते एकनाथराव शिंदेजी हे खऱ्या अर्थानं आज शिवसेनेचा झेंडा घेऊन या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्याला कल्पना आहे, हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, ज्या दिवशी काँग्रेस सोबत बसण्याची वेळ येईल त्या दिवशी शिवसेनेचं दुकान बंद करीन. पण त्यांच्याच सुपुत्रांनी त्या ठिकाणी काँग्रेस सोबत घरोबा केला, त्यामुळे उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारस असतील, पण त्यांच्या विचाराचे वारस हे या ठिकाणी एकनाथराव शिंदे आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या 13 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून मोदीजींना मजबूत करा. तुम्ही धनुष्यबाणाचं बटन दाबलं की अप्पा बारणेंना तर मत मिळतंच,
पण मोदीजींना देखील तुमचे आशीर्वाद मिळतात, ते आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.